हे अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र, यातील जे विद्युत संच आहे, हे विद्युत संच म्हणजे ठिकाणी आपल्या लागणारे जे इंधन, ते इंधन म्हणजे युरेनियम किंवा प्लुटोनियम, त्याच पद्धतीने वाफेवर चालणारं टर्बाईन, जनरेटर आणि बॉयलर या पद्धतीचा भाग यामध्ये घेतलेला आहे. पुढे आपण बघणार आहे की अणु ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना. या विद्युत केंद्रातील रचनेमध्ये या ठिकाणी अणुभट्टी या ठिकाणी घेतलेली आहे. अणुचं विभंजन विखंडन करण्यासाठी अणुभट्टी घेतलेली आहे. त्याच पद्धतीने तिकडं पाण्याची वाफ तयार करण्यासाठी बॉयलर या ठिकाणी घेतलेला आहे. वाफेवर चालणाऱ्या ठिकाणी टर्बाईन असेल, त्याच पद्धतीने जनरेटर आणि त्यातून निर्माण होणारी विद्युत ऊर्जा, आणि या ठिकाणी पाण्याच्या वाफेपासून टर्बाईन जी वाफ आपण सोडली जातो, वाफेचा टर्बाईन त्याच्यामध्ये पाणी सोडल्याने त्या पाण्याची उष्णता कमी होते, दाब कमी होतो, ते पाणी पुन्हा संगणकामध्ये संगणन यंत्रामध्ये पाठवलं जातं आणि संगणन यंत्रामधून ते पुन्हा थंड करून पुन्हा बॉयलरमध्ये या ठिकाणी ते पाठवलं जातं. अणु ऊर्जा निर्मितीमध्ये ऊर्जा रूपांतर हे कसं घडतं? या ठिकाणी आपण जे अणुइंधन वापरलेले युरेनियम असेल, प्लुटोनियम असेल, त्याच्यामध्ये रासायनिक ऊर्जा असते. या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये केलं जातं आणि उष्णता ऊर्जेचं रूपांतर पाण्याची वाफ तयार करण्यासाठी केली जाते आणि पाण्यामध्ये गतिज ऊर्जा आहे, ती गतिज ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते. अशा गतिज ऊर्जेच्या साहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं, टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जा निर्माण केली जाते आणि टर्बाईन जनरेटरला जोडल्यामुळं त्यातून विद्युत ऊर्जा निर्माण होते. पुढं आपण बघणार आहे की अणुच्या साहाय्याने विद्युत ऊर्जा कशी निर्माण केली जाते. त्या ठिकाणी आपण आकृतीमध्ये जर पाहिलं, त्या ठिकाणी आपल्याला अणुभट्टी दिलेली आहे, या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक संगणन यंत्र दिलेलं आहे, बॉयलर त्याला आपण म्हणतो, त्याच पद्धतीने इथं आपल्याला टर्बाईन दिलेलं आहे आणि पुढं आपल्याला जनरेटर दिलेलं आहे आणि ते कूलिंग टावर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या ठिकाणी दिसतो. प्रथम या अणुभट्टीमध्ये युरेनियम नावाचं इंधन घेतलं जातं आणि त्याचं विखंडन अणुभट्टीमध्ये केलं जातं आणि प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता ऊर्जा निर्माण होते. निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने या ठिकाणी बॉयलरमध्ये असलेले जे पाणी, त्या पाण्याचं तापमान वाढवतात आणि पाण्याची वाफ निर्माण करतात. निर्माण झालेल्या वाफेचं तापमान उच्च असतं, दाब उच्च असतो. अशा उच्च दाबाची, उच्च तापमानाची वाफ टर्बाईनवर सोडली जाते आणि टर्बाईन गतिमान होतं आणि टर्बाईन गतिमान झाल्यानंतर जनरेटरला जोडलं असल्यामुळं जनरेटरमधून विद्युत ऊर्जा निर्माण होते. त्याच पद्धतीने टर्बाईनवर सोडलेलं उच्च दाबाची आणि उच्च तापमानाची जी वाफ आहे, ती वाफ ही पुन्हा या ठिकाणी कमी उष्णतेची होते आणि अशा कमी उष्णतेचं पाणी या ठिकाणी पुन्हा कूलिंग टॉवरमध्ये आणलं जातं आणि कूलिंग टॉवरमध्ये पाणी थंड केलं जातं आणि पुन्हा संगणन यंत्रामार्फत पुन्हा ते पाणी या बॉयलरमध्ये पुन्हा वापरासाठी आणलं जातं. आपण पाहणार आहे अणु ऊर्जेवर आधारित विद्युत प्रक्रियेमध्ये आपण अणु विखंडन प्रक्रिया बघणार आहे. आता अणु विखंडन प्रक्रिया म्हणजे काय? युरेनियम 235 या अणुचं विखंडन केलं जातं आणि विखंडनामधून आपल्याला युरेनियमचा 236 हे आपल्याला समस्थानिक मिळतं. हे समस्थानिक अस्थिर असल्यामुळं त्या समस्थानिकापासून दोन केंद्रक तयार होतात. एक केंद्रक तयार होतं क्रिप्टॉनचं आणि एक केंद्रक तयार होतं बेरियमचं आणि त्यातून 3 न्यूट्रॉन तयार होतात आणि 200 MW एवढी उष्णता आहे, एवढी उष्णता त्या ठिकाणी निर्माण होते. निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन आहे, ते 3 न्यूट्रॉन पुढील युरेनियम 235 अणुकेंद्रकावर या ठिकाणी आदळतात आणि पुन्हा प्रचंड उष्णता निर्माण होऊन त्या ठिकाणी 3 न्यूट्रॉन तयार होतात. ही क्रिया सतत त्या ठिकाणी चालू असते, परंतु या अणुभट्टीमध्ये ही शृंखला जी आहे ती शृंखला नियंत्रित करण्याचं काम हे केलं जातं. पुढं आपल्याला अणु ऊर्जेच्या काही फायदे आणि समस्या, त्या समस्या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहे. आता अणु ऊर्जेमुळं या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं प्रदूषण त्या ठिकाणी होत नाही. मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला अणु इंधन उपलब्ध असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर अणु ऊर्जा ही निर्माण करता येईल.
त्याच पद्धतीने याच्यामध्ये काही समस्या आहे त्या समस्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अणु इंधनामुळे निर्माण होणारे या ठिकाणी काही धोकादायक आण्विक पाळणं असतात. ही धोकादायक आण्विक पाळणं हवेमध्ये मिसळतात, हवा दूषित होऊन त्या ठिकाणी आरोग्यास ते धोकादायक त्या ठिकाणी असतं. त्याच पद्धतीने अणुभट्टीमध्ये काही अपघात होण्याची शक्यता असते आणि अपघातामधून आण्विक पाळणं या ठिकाणी हवेमध्ये मिसळतात, त्यामुळं जीवितास धोका या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. अशा पद्धतीच्या काही समस्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने हा पाठ या ठिकाणी आपला